तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक। लोकसभेच्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडी आता आगामी विधानसभेच्या तयारीला लागली आहे। तर येत्या 26 जूनला कोकण पदवीधर मतदान प्रक्रिया राज्यात पार पडणार असून या निमित्ताने ठाणे ग्रामीणचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। हे आयोजन अंबरनाथ मधील कृष्णा मॅरेज हॉल येथे शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते। या सभेत काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शेकडो पदवीधर सदस्यांची पदनियुक्ती करण्यात आली आहे। तर यावेळी अंबरनाथ शहराचा विस्तार पाहता सर्वच घटकांना योग्य स्थान देण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन अंबरनाथ शहर अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी केले। आज आपली रमेश खीर आपले महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची आम्ही आज बैठक लावलेली होती। आम्हाला फार कमी वेळामध्ये आजची जी बैठक आयोजित करण्याचा आदेश आला, माननीय जिल्हाध्यक्षांनी आम्हाला आदेश दिला, त्या आदेशाला आम्ही जागून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना फोन करून आणि सगळे ब्लॉक अध्यक्ष आमचे तालुक्याचे जिल्ह्याचे यांना आमंत्रित करून आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी आणि उभाटाचे यांना सर्व कार्यकर्त्यांना आम्ही स्वतः मी फोन केले होते आणि त्यांच्या लोकांना आमंत्रित करून आजची सभा आम्ही पार पाडली। नवीन नियुक्ती कमिटीमध्ये मी आणि माझ्या टीममध्ये सर्व घटकांना मी स्थान दिलेलं आहे। अंबरनाथ शहर हा फार मोठा आहे, सर्वोदयपासून तर जावसईपर्यंत आणि पालेगाव ते वडोलगावपर्यंत असा हा मोठा परिसर आहे आणि हा गरीब दलित आणि मागासवर्गीय विभाग आहे। याच्यामध्ये मी सुशिक्षित लोकांना जास्तीत जास्त स्थान दिलेलं आहे आणि ज्या समाजामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे अशा लोकांना मी स्थान ह्या कमिटीमध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी पक्ष संघटना वाढवणार आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना जुन्या नांच्या नेत्यांना सर्वांना बरोबर घेऊन मी काम करणार। नाही, ठाणा ग्रामीण या जिल्ह्याची सभा आहे आणि या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख घटक पक्ष उपस्थित आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी या निवडणुकीसाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मी आता प्रामुख्याने हेच सांगितलं की आमचा जो अजेंडा आहे त्यात एक नंबरला आधी जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करावी, शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यात यावे, जिल्हानिहाय UPSC MPSC सेंटर्सना अधिक सशक्त करण्यात यावं, बेरोजगार जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, नवीन जे स्थानिक प्रकल्प येतील त्यात स्थानिक पदवीधरांना संधी मिळावी याच्यासाठी आम्ही आग्रही असू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणात जे पर्यटन आहे त्या पर्यटनासाठी म्हणून विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, कारण या पर्यटनाच्या माध्यमातून नवीन पदवीधरांना रोजगाराच्या संधी मिळतील। कायमा शब्द माझ्या माहितीप्रमाणे तो जातो पण तो अतिशय संथ गतीने जातो, म्हणजे 20% 20% 20% असा जो प्रवास आहे। मी तेच म्हटलं की शासनाच्या शैक्षणिक धोरणावर सुद्धा लक्ष ठेवणं, आवश्यक तिथे हस्तक्षेप करणं, आवश्यक तिथे विरोध करणं हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदाराचं काम आहे असं मला वाटतं। योजना म्हणण्यापेक्षा मी तेच सांगतो आहे की शासनाच्या शैक्षणिक धोरणावर लक्ष ठेवणं हे प्रामुख्याने आपलं काम आहे, विरोध करणं हे देखील आपलं काम आहे। नाही, मी गेले 6 महिने या संपूर्ण मतदारसंघात फिरतो आहे, त्यामुळे आव्हान वगैरे हा शब्द मला कुठेच दिसलेला नाही आहे। त्याच्यापेक्षा उलट पक्षी मी असं म्हणेन की लोक शोधतायत की बाबा 12 वर्ष झाली हे कुठे आहेत हे सगळे, त्यामुळे लोकांना संभ्रम आहे की आपण निवडून दिलेला आमदार नेमका कुठे आहे। मी गेले 6 महिने या प्रक्रियेत काम करतो आहे, आजचे 8-10 दिवस नाही आहे, आम्ही गेले 6 महिने या संपूर्ण मतदारसंघात मतदार नोंदणीच्या माध्यमातनं वेगवेगळ्या लोकांना भेटतो आहे, त्यांच्याशी बोलतो आहोत, त्यांच्याशी चर्चा करतो आहोत, त्यांची नोंदणी करतो आहोत। आज आपण त्यांना फक्त हे सांगतो आहोत की 26 तारखेला जे मतदान आहे त्या मतदानाला तुम्ही जास्तीत जास्त पुढे यावं आणि मतदान करावं।
यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, जिल्हानिहाय UPSC MPSC सेंटर्सना अधिक सशक्त करणे, पदवीधर बेरोजगार यांच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करू, तसेच नवीन स्थानिक प्रकल्पातून स्थानिक पदवीधरांना प्राधान्य देण्यासाठी आग्रही असू, तर मुख्यत्वे पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया रमेश कीर यांनी माध्यमांना दिली आहे. तर कोकण पदवीधर निवडणुका हे आव्हान नसून लोकांच्या मनात गेल्या 12 वर्षात आमदारांबद्दल संभ्रम निर्माण झाला असल्याचा टोला नाव न घेता रमेश कीर यांनी लगावलाय. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. जी आज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे. हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH अक्रेडिटेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत, तसेच इथे OT आपल्याकडे लेझर, लॅब, तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनॅक आणि गायनॅक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.